दादाच तुला मोकार माणूस आहे, हे मोकार माणूस आहे तुझ. हा नवीन आलाय रोहित, बोला एक नंबर. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलच्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ फुल धमाल होणार आहे, कारण आज आपण आलोय खेकडे पकडण्यासाठी. आणि आपली गँग बघू शकता, आज जरा जास्तच गँग आहे आणि भरपूर आहेत. तर मित्रांनो, आज आपण भन्नाट खेकडे पकडूया आणि आज इकडेच आपली रेसिपी सुद्धा इकडेच होणार आहे खेकड्याची तेही. आणि आज आपल्या गँगमध्ये फक्त दोघं तिघे जण नवीन आलेत आणि आपल्याला काही काम वगैरे काही नव्हतं घरी, त्याच्यामुळे आज उशीर सुद्धा झाला आपल्याला याला. 2 ते 3 घंट्यात आपण खेकडे पकडणार आणि भन्नाटाची रेसिपी आपण इकडेच करणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर आपल्या सोबत आहे ही गँग, आपण पाहू शकता. हाय गाइस, हाय, तो आप लोग देख सकते हो मागे. तर मित्रांनो, जाता जाता आपल्याला एक मोहोळ दिसलाय आणि माद्या गेल्यावरती मोहोळ काढण्यासाठी. तर पाहू शकता तुम्ही, दिसते का इकडून? बरं, त्याच्या खालून कशाला चालला तू? अरे बापरे, डायरेक्टच गेला का? नाही झालं पण ग्रुप मुळे गड्डा आहे की रे त्याला. चांगली साईज आहे मुळाची, गेला लगेच, लगेच लगेच जाऊन झाडून पण आणलाय ना. तर मित्रांनो, आपण भरपूर लांबून आलो आणि आपल्याला ताण लागली बघू शकता. आणि आपण गिरीवर पाणी पित आहे, पाणी पिण्यायोग्य आहे आणि खोलगिर आहे चांगली जांभारी. आता आपण जवळ आलो आणि येथून आपण पकडणार खेकडे, कारण आपली जी गँग आहे ती यायची बाकी राहिली, अजून मागे राहिली आणि आपण भरपूर जण आलो इकडे. तर मित्रांनो, बघू शकता जबरदस्त वातावरण आहे आणि जिकडे तिकडे गेलेत खेकडे बघण्यासाठी ज्याच्या त्याला गजाळ्या वगैरे घेऊन. तर बघूया आपण. जवळच आहे का? नाही. काकरू आपला हरबी गार्डन गार्डन पकडला का? लक्ष लक्षा सापडला लागलं. मधून काढून काय कामाचं नाही का? लक्ष कोणी कोण? अरे कोणी कोण धरला? पाणी गेला आत मधी. वर फेकून दे, वर फेकून दे. धर बाळा मग सोडलं त्याला पाण्यात पळत जाईल रे. दिसलंय लागायला हात कोणी हातात सोड घे बबल्यान काल लागा. मोठी धाबा आहे का? आठ मायला इकून धरला कसली जाय जाय बे बबली चालतो.
थोडासा खेकडा राहिला आणि आपला पहिलवानाने चांगलं आखरीला फोड काढलंय. नादक तुला मोकार माणसं तसे चांगले. मोकार माणूस मोकार काय इकडे फेकू दे काढून. तुला दबड लागतो रे. तर मित्रांनो अख्खं खोड काढलं खेकड्यासाठी पण आखरी खेकडा आपल्याला मिळाला. हळू पकड बाबल्या मदत जाऊ दे नको. हळू का? हा कसली आहे साईज? राचून टाक रे बा. चांगली साईज आहे. अच्छा खोदा पाहून निघली नाही चिवी चिटी निघली मस्त भेटला. ए झोराय घेऊन रे. अरे हांगच्या कुठे चाचा एक दोन पकडले तर आपण रेसिपी करून टाकू. आता लागल लागल. तर मित्रांनो लक्षात म्हणतो लागला म्हणतोय खेकडा पण काय माहित त्याची साईज केवढी आहे काय नाही. छोटा असेल जास्त मोठाही नसेल कारण बीड छोटं होतं. अर्धी गांग तिकडे पकडत आहे खेकडे. भेटला का रे सुनील? भेटला? अच्छा थोडा राहिला म्हणतो तिकडे. घे बाळा बसून त्याच्यावर छोटा बछडा. तर मित्रांनो ए बसू नको बसू नको. चला खाऊ घाल बाळा. भरपूर आले तिकडे खेचर खच्चर काय म्हणतात रे घोड्याचा फरक. चला तर मित्रांनो आता आपण जाणार आहे पुढे. तर आपल्याला इकडे खेकडे भेटले नाही भेटले पण खूप कमी प्रमाणात भेटले. तर आपण वरती जाणार आहे कारण कोणीतरी आपल्या अगोदर आलो होतं त्यामुळे आपण इकडे जे बीळ आहेत ते खदले होते कोणतरी. तर आपण पुढे जाणार आहे. तर मित्रांनो आपल्याला इथे दोन बीळ भेटलेत. माझ्या तिकडे खातो आणि बाळा आणि लक्ष इथे खातो. इथला केवढा बीळ आहे? मोठा आहे. मोठा आहे. कुठून आहे? खालून आहे करून आहे? खालून लय खालून आहे. तर मित्रांनो लक्षाला भेटला म्हणतो. भरपूर खतलंय लक्षाने पण इथे ही या दोघांनी. अरे बाप तो देख सकते हो. खोदा पहाड निकला जीवा तरी बरी आहे येण्यासारखी साईज. भरपूर खतलंय मेहनत घेतली. इकडे सुद्धा आहे काय बीळ अजून बघ त्यात नाही आहे का लक्ष लागला का तुला? सर्व होता जरे लक्ष त्याच्याकडे सर्पाला भीता कर तुम्ही. माझ्याला ते माझ्या काढू आणते सर्प. हे दाखव रे त्याला काढ रे सर्प काढवर. तर मित्रांनो इथे एक बीळ भेटलंय. दोघं जण बघत आहेत आणि बबल्या तिकडे बघत आहे. बबल्या उकिरत होता की पकडला का? पण पकडला माझ्या टिया पकडला काय? नाही मी नाही पकडला. तू काय करायला मग? दबडा एकून एक भोकाड आहे त्याच. बळा खाली काढू का? नाही धर. बघू शकता मित्रा मित्रांनो बरी साईज आहे. तरी खूप आहे ना मोठी मोठी आहे ना तरी लागला. मित्रांनो आपल्याला एक नंबर साईज आहे. इकडे बघ लागलं तर इकडे आहे का बघ भोकाडी. तर मित्रांनो अजून एक खेकडा आहे कारण आताच आपण इथला काढलाय आणि याच्या बाजूला एक होता त्या साईडचा खेकडा गेलाय निघून खालून जे खालून बीळ होत आणून टाकशील एवढे दगडा जाते खेकडा आपल्या. खोलाय का लय काय करणार उलट्याचा मार काय तू काढ काय काढू काढतो खेकडा जायला जागा आहे का दुसरीकडे? कुणी नाही जात नाही म्हणून कुणी गेलं तर निघून नाही जात त्याला माहित. अरे कोरड्या डोक्याचा जात नाही तुला काय माहित आहे.
छापाला की नाही बबल्या मित्रांनो बबल्या चांगली साईज आहे म्हणतो पकडला एक दोन तीन साडे मारे 100,000 2,000 3,000 पकडा का बोलू आपली कॉम मोठा आहे का ती अब्बा रगड काय झाली रे बेचारा भाजी बनव चांगली साईज आहे ना रे बबल्या उलटा बघला उलटा बघला काय करणार घे वर गेला काय करणार लांगी करून घे तर मित्रांनो आपल्याला 2 ते 3 जे बीळ आहेत या ठिकाणी भेटलेले आहेत लक्ष एक आहे बळा एक आहे ते काय बघल्या त्या पलीकडून एक आहे मी बघली सांगत त्याला खता लागते काल्ला का लक्षात काल्ला तर मित्रांनो लक्षात काल्ला म्हणतो जोरा घेऊन अरे पाण्यात जाऊ दे नको खाली खाली गेला की अरे बाबा लांग सोड दे मित्रांनो आपल्याला येथे एका जागेवर 3 बिळ भेटले आणि 3 बिळातून एका बिळातून काल्ला खेकडा आता अजून 2 बिळ बाकी आहेत लक्ष आहे म्हणतो तिकडे अजून एकदा कसला मित्रांनो खतरनाक 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 अजून आहे का बघ लक्ष अरे मित्रांनो एक मोळ आहे लवकर दादा सापल्या काय सापडला का रे केवढा आहे मोठा दिसत आहे मोठा दिसत सगळं किलर फट कुठली तर एक दोन तीन साडे कसं करत राहिले खोपट असे ते काढतो लक्ष कुठं आहे साईडला तुला छोटी साईज आहे तरी पण बरं आहे छोटस बीळ होत सहज काढलंय काढ पटकन हॅलो मित्रांनो आणि एक आहे अरे तर मित्रांनो आता आपण 2-3 खेकडे पकडूया नंतर आपण रेसिपी करूया आपण तिकडे जाऊन म्हणजे मागच्या वेळेस आपण ट्रॅप टाकले होते जवळपास आपण 1 महिना ते ट्रॅप टाकले आपण आलोच नाही त्याच्यामध्ये पाहण्यासाठी तर बघूया भेटले तर भेटले त्यामध्ये कारण पाणी सुद्धा आटून गेलं असेल त्या ट्रॅपच्या जागेवरच तर मित्रांनो आपण इथं नाल्यामध्ये आलोय म्हणजे नदी पलीकडे साईड कुठं आहे इकडून एक नाला फुटतो तर आपल्याला इथेशी बिळ भेटलेत बघूया बबल्या तर घुसत आहे अंतमध्ये त्यांना मूळ वगैरे तोडून आपण करणार रेसिपी कारण टाइमही होत आहे आपल्याला येण्यासाठी उशीरही खूप झाला होता जवळपास आपल्याला 2 वाजले होते नदीला यायला जवळपास 2 ते 3 घंटे झाला आपण खेकडे पकडत आहे रेसिपी पुरते आपण खेकडे पकडले तर आता करूया आपण थोड्या वेळाकडे रेसिपी किती खोल आहे अजून बबल्या तर मित्रांनो आता बनवणार आपण रेसिपी कारण आपल्याला रेसिपी पुरते खेकडे आहेत ते मिळाले आणि जबरदस्त लोकेशन आहे बघू शकता आपण या ठिकाणी आपली रेसिपी होईल काही जण आंघोळी वगैरे करत आहेत आणि आता आपण करणार इथे सेंटरमध्ये रेसिपी जे फक्त आपण बरसादीमध्ये केली होती ए तर बनवायची का बळा ते तर चूल वगैरे ऑलरेडी बनून आहे काय झालं रे बळा काय झालं तुला हे तर आहे चूल वगैरे सर्व मांडून अग्ग्या उठला म्हणजे झालं चूलही आपल्याला ऑलरेडी मांडून भेटलेली आहे मित्रांनो आता आपण करणार खेकडे वगैरे साफ भगुण्यात बसते का बघा घे बबल्या लवकर लवकर घे या फास्ट 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 जल्दी जल्दी
अरे लवकर घ्या, लवकर घ्या रे बापू, काय लक्ष झालं नाही का लक्ष काय करून राहिला रे बबली, ह्या व्हिटॅमिन सी घ्या लागा परत आनंद प्लेट घेऊन यार, एक धरा धरा हसत नाही। तर मित्रांनो आपली टीम खेकडे वगैरे साफ करणार, 5 ते 10 मिनिटात आपली रेसिपी होऊन जाईल, लवकर त्याला व्यवस्थित चांगलं त्याला पोरता यायला का बोला, अरे शबास लागला रे अंक्या नादत कुळा, नादत कुळा याचा लास्ट आहे आता शेवटचा आहे, लांगे असतील त्यात, लांगे असतील अजून बघ। तर मित्रांनो आता होणार आपली रेसिपी, तर सुनील करणार रेसिपी। तर मित्रांनो दिवसही मळवायला आला बघू शकता, आणि उशीरही झालाय आपल्याला, पटकन जेवण करणार आणि लवकर निघणार घरी। तर मित्रांनो बबल्या कुठतोय तिकडे दाळव, म्हणजे आपण दाळव कुठून आणलं नाही, आपला नेहमीचाच रानटीचा खलबत्ता घे पेस्ट आणलेत आपण दोन, गरम झालं का रे जास्त, बा मसाले भरपूर आहेत तसे आपल्याकडे पडल खाली, ते वेगळी पुडी दिली काय त्यानं, म्हणजे तेल चटणी टाकल अर्धा टाक ना रे बाळा, जळून चाललं तवा टाक म्हणलं की सावजी ते वरून मारण नाही। मित्रांनो येतील आपले खेकडे, भाजीत भिजीत कोड बी आता याच्यामध्ये बाद मिसळते सनसन पटपट फायनली। मित्रांनो आपली रेसिपी आहे ती झालेली आहे बघू शकता, आणि अजून जोरात आणून ते बघून येणार गरज नाही वाटायला, एक नंबर बोला त्याच्या, एक नंबर एक डोळा लावून फुला आपने तो कभी खाया नहीं आद्या मारा भक्ति माजा मुझे नादत खुला मोकार माणूस आहे, हे मोकार माणूस आहे जे हा नवीन आलाय रोहित रे